त्यावेळे ना असं दिसून आलं की दोन लोकांनी परत तिला सांगितलं की आम्ही तुला गाडून येऊन सोडतो, आणि त्यावेळेला परत तिच्यावरती निर्घृणपणाने बलात्कार अत्याचार केले, आणि शेवटी 1 तारखेला ती जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडाऱ्याच्या बॉर्डरला असणाऱ्या गावामध्ये एका छोट्याशा गावामध्ये पूर्णपणे निरस्त्र अवस्थेमध्ये सापडली. गावकऱ्यांनी तिला कपडे वगैरे घेऊन पोलिसांना कळवल्याबरोबर पोलिसांनी घटनेची दखल घेतली. कालच मी या घटनेची दखल मला माहिती झाल्यावर घेतली. पण घटना घडते 1 तारखेच्या सुमाराला ती उघडकीस येते पोलिसांकडे. वृत्तपत्रांसारख्या लोकसत्ता आहे, सकाळ आहे, यांनी त्याची दखल घेतली. आम्हाला त्यामुळे इथे कळलं आणि त्यानंतर जवळजवळ 4 ऑगस्ट नंतर सगळं या संदर्भामधलं हालचाली कालपासून सुरू झालेलं आहे. 3 ऑगस्टला मी पोलीस महानिरीक्षकांशी बोलले, त्याचबरोबर त्या हॉस्पिटलमध्ये त्या गाव ऍडमिट केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. आमच्या शिल्पा बोरके म्हणून तिथल्या शिवसेना पदाधिकारी त्या सगळ्या महिन्यांमधून भेटून आल्या. अजूनही 1 आरोपी सापडलेला नाही आहे आणि तिचे कुटुंबीय तर अतिशय गरीब आहेत. आणि निर्भयासारखी जी ती घटना आहे त्याच्यावरती 5 शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत. त्याची 1 शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटलमधल्या अधिकाऱ्यांनी आणि शस्त्रक्रिया सर्जनशी केलेली, मी त्यांच्याशी बोलले. एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाहीत, कारण टप्प्याटप्प्याने शरीराची प्रतिकात्मक शक्ती वाढव, प्रतिकार वाढव, अँटीबायोटिक्स वगैरे देऊन परत एकामागून एक तिच्या शस्त्रक्रिया करायला लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये तिची झुंज चालू आहे. घटना पोलिसांकडे जर का 1 ऑगस्टच्या सुमाराला नोंदवली गेली तर आज 3 दिवस होऊन गेले. त्याच्याबद्दल स्थानिक पोलिसांनी लक्ष घातलेलं आहे, परंतु 2 आरोपी अटक झालेले, पण मूळचा जो आरोपी होता तो अजूनही पकडला गेलेला नाहीये.